अध्यक्ष महोदय आता आपण सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भातले काही मंत्री महोदयांना निर्देश दिले. अध्यक्ष महोदय त्याच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये 12 आमदार जे या सभागृहात सस्पेंड झाले आहेत त्यांना अशी सूचना करण्यात आली होती की आपण या ठिकाणी आपलं निलंबन रिकन्सिडर करण्याकरता माननीय अध्यक्षांकडे अर्ज करा. 12 आमदारांनी तशा प्रकारचा अर्ज आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे केलाय. उद्या परवा म्हणजे 28 तारखेला सभागृह संपणार आहे, त्याच्या आधी आपण अध्यक्षाची निवडणूक घेऊ इच्छित आहात जे काही लक्षात येत आहे. त्यामुळे या 12 आमदारांचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने ज्याप्रमाणे त्यांना सुचवलं आणि त्यानुसार त्यांनी तुमच्याकडे अर्ज दिलाय, अध्यक्षांच्या निवडीपूर्वी या 12 लोकांचा निर्णय आपण करावा अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे.